महाविकास आघाडीची हॉटेल ग्रँड हयात इथं बैठक होणार आहे. दुपारी 3:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आले. या बैठकीनंतर तिथेच एकत्रित पत्रकार परिषद होईल आणि जागा वाटप आजच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. बैठकीनंतर लगेच तिथेच एकत्रित पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप आजच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. महाविकास आघाडीचं जागा वाटप आजच जाहीर होणार असल्याची माहिती मिळते. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, थोड्या वेळापूर्वी थोरात आणि देसाई यांनी आजच जागा वाटप होईल अशी माहिती दिलेली होती आणि आता तशी सूत्रांकडून माहिती मिळते. काय सध्याची अधिक माहिती? सध्या बाळासाहेब थोरात हे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गेलेले आहेत. सकाळी त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळं आजची जी बैठक ग्रँड हयात या ठिकाणी होणार आहे 3:30 वाजता, त्या बैठकीमध्ये अंतिम तोडगा काढला जाईल. ज्या काही थोड्या थोडक्या तिडा असलेल्या जागा आहेत त्यावर एकमत सहमती केली जाईल आणि त्यानंतर त्याच ठिकाणी एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे, कोण किती जागा लढणार याचा फॉर्म्युला जो आहे तो जाहीर केला जाईल आणि कोण कुठल्या जागावरून लढणार आहे, कुठल्या पक्षाला किती जागा आहेत, कोणते कोणते पक्षाला छोट्या घटक पक्षांना किती जागा दिल्या गेल्या आहेत याची सत्यंभूत माहिती जी आहे ती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तिन्ही पक्षांचे जे नेते आहेत ते जाहीर करतील. त्यामुळं आजच महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण ज्या काही गेल्या जवळपास 1.5 महिन्यापासून जागा वाटपाच्या वारंवार चर्चा होत असल्या तरी त्याच्या संदर्भातलं जागा वाटप अद्याप देखील पूर्ण झालेलं नाही. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळं शरद पवार गट आणि त्याचबरोबर ठाकरे गटाकडून ए बी फॉर्म देखील वाटण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळंच आजच्या जागा वाटपाचा ही शेवटची बैठक आहे आणि तिथंच त्याच ठिकाणी कदाचित आज एकत्र संयुक्त पत्रकार परिषद होऊन जागा वाटप पूर्ण केलं जाईल. अगदी धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.